हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना? रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्याच दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. कष्ट तर ती शक्ती आहे जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते. हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार आहे. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 13 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. 1910 साली पॅरिसहून लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक करण्यात आली होती. आजच्याच दिवशी 1961 साली अर्जुन पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. अर्जुन पुरस्कार हा विविध प्रकारच्या खेळात व क्रीडात प्रतिवर्षी सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या भारतीय खेळाडूंना व्यक्तिशः देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार आहे. अर्जुन पुरस्कार देण्याची प्रथा भारत सरकारने 1961 पासून सुरू केली. भारतातील क्रीडा प्रकार व खेळ यांच्या विकासास उत्तेजन देणे हा या पुरस्कारामागील उद्देश होता. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ स्पोर्ट्स व भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय यांनी मान्यता दिलेल्या राष्ट्रीय संघटनांकडून प्रतिवर्षी अर्जुन पुरस्कारासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येतात. AICSG स्थायी समिती असलेल्या प्रवेशांची छाननी करते व त्यातून खेळाडूंची निवड करून त्यांची शिफारस AICS कडे करते. नंतर AICS कडून या निवडीची फेरतपासणी होऊन पुरस्कृत खेळाडूंची नावे भारत सरकारकडे पाठविली जातात. AICS च्या शिफारशींशिवायही सरकार स्वतःच्या निकषांवर एखाद्या खेळाडूस पुरस्कार देऊ शकते. एखाद्या वर्षाच्या पुरस्कारासाठी खेळाडूची निवड करताना त्याच्या त्या वर्षाच्या सर्वोत्कृष्ट प्रावीण्याबरोबरच तत्पूर्वीच्या 3 वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याचे क्रीडा नैपुण्यही विचारात घेतले जाते. एकाच खेळाडूस हा पुरस्कार दोनदा दिला जात नाही. हा पुरस्कार पदक व शिफारसपत्र या स्वरूपात असतो. या पुरस्कारात 3 लाख रुपये रोख कांस्य धातूपासून बनवलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. 1854 मध्ये नागपूर रियासतीची समाप्ती झाली होती. आजच्याच दिवशी 2007 साली वेस्ट इंडीजमध्ये 9व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. आजच्याच दिवशी 1800 साली बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुसद्दी पेशवाईतील 3.5 शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे होते. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1742 रोजी सातारा या ठिकाणी झाला. 1999 मध्ये जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या सहाय्याने भूमिगत जलविद्युत गृहात नेऊन त्याद्वारे वीज निर्मिती करणाऱ्या म्हणजेच लेक टॅपिंग आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या 4थ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. 1928 साली कुमारी नॅन्सी मिलरचा हिंदू धर्मात प्रवेश झाला होता. आजच्याच दिवशी 2004 साली उस्ताद विलायत खां यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते सतारवादक होते. त्यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1955 मध्ये वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते नेपाळचे राजे होते. त्यांचा जन्म 23 जून 1906 रोजी झाला. 1901 मध्ये बेंजामिन हॅरिसन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म 20 ऑगस्ट 1833 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1940 मध्ये अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. आजच्याच दिवशी 1930 साली क्लाइड डब्ल्यू टॉम्बॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला 18 फेब्रुवारी 1930 या दिवशीच लागला होता. आजच्याच दिवशी 1926 मध्ये रवींद्र पिंगे यांचा जन्म झाला. ते ललित लेखक होते. त्यांचा मृत्यू 17 ऑक्टोबर 2008 रोजी झाला. 1997 मध्ये कोलकात्यातील मिशनरीज ऑफ चॅरिटीने मदर टेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली होती.
1997 मध्ये शीला इराणी यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. त्या राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू व संघटक होत्या. 1733 मध्ये जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म झाला. ते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी ऑक्सिजनचा शोध लावला. त्यांचा मृत्यू 6 फेब्रुवारी 1804 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1893 डॉक्टर वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते महामहोपाध्याय संस्कृत विद्वान प्राच्यविद्या संशोधक होते. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1985 झाला. आजच्याच दिवशी 1781 विल्यम हर्शेल याने युरेनस या ग्रहाचा शोध लावला. 1994 श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व C2 या कामगार संघटनेचे लढवय्य नेते होते. 1967 सर फ्रँक वॉरेल यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1924 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1961 मोहिनीराज लक्ष्मण दत्तात्रय यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते भारतीय गणित शास्त्रज्ञ होते. 1899 दत्तात्रय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. त्यांचा जन्म 27 जून 1875 झाला. 1996 शफी इनामदार यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते अभिनेते व नाट्य निर्माते होते. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1945 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 98 86 98 80 म्हणजेच 8698 8698 80. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.